नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. माणगाव पोलीस ठाणे कुठल्याही गैरन्यायी कारवाईच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर आणि अव्वलस्थानी राहिले अशीच एक कारवाई माणगाव पोलिसांकडून करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणगाव पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे, पोलीस हवालदार गीते, पोलीस हवालदार राम शिंदे, पोलीस हवालदार रामनाथ डोईफोडे यांनी गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी 11 सुमारास माणगाव तालुक्यातील साई विभागातील काकलगावच्या हद्दीत गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापे मारले. त्यावेळी सुमारे 3000 लिटर गुळ मिश्रित रसायन नष्ट करण्यात आलं. ऐन गणेशोत्सवादरम्यान माणगाव पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचं माणगाव तालुक्यातील सुजाण नागरिक आणि महिला भगिनींकडून कौतुक केलं जात आहे. वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव सह ब्युरो रिपोर्ट माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.